सोलापूरचं रेल्वे स्टेशन तुम्ही बघू शकता. इकडे बस एक्सप्रेस लागलेली आहे. स्टेशनच्या बाहेर आपण आलेलो आहोत, रेल्वे स्टेशनच्या बाहेर. आता आपण चहा पिण्यासाठी जात आहोत. इकडे चहा पान शॉप म्हणून एक आहे, ते पार्टी चहाचा आनंद घेऊ. बघूया, गरम गरम चहा प्यायला आलेलो आहे मी. समोर सोलापूर रेल्वे स्टेशन आणि त्या लाईट्स बघा कशा चेंज होतात, मस्त गेलं आहे. रेड कलर. इकडे समोर पण बघू शकता, इकडे चहा दुकान आहे, इकडे चहा पान शॉप. गुड मॉर्निंग सोलापूर, पहिली पहाट. बघा उसाच्या गाड्या कशा जात आहेत. भवानी भक्त निवास, जगदंबा भक्त निवास. आता आम्ही आलेलो आहोत तुळजापूरला. मित्रांनो, फ्रेश होऊन आम्ही तुळजापूर मातेचं दर्शन घेऊ. मित्रांनो, हा आमचा रूम, मी रूम टूर देतो. आहे आमचा रूमचा व्ह्यू, तुम्ही पाहू शकता फार सुंदर. आणि हा आमचा रूम आहे मित्रांनो, छान आहे. हॉटेलमध्ये आल्यावर सगळ्यात पहिली करायची गोष्ट जी मी प्रत्येक वेळी करतो, वॉशरूम छान आहे. हॅलो मित्रांनो, आता जस्ट आंघोळ झालेली आहे आणि जस्ट फ्रेश होऊन मी आता बाहेर आलेलो आहोत. तर आता आम्ही दर्शन घ्यायला जाणार आहे तुळजाभवानी मातेचे. आणि खूप वर्षानंतर योग आला आहे देवीला भेटण्याचा, तर चला निघूया. मित्रांनो, हा इकडनं असा रोड गेलेला आहे आणि छान असं गेस्ट हाऊस आहे. इकडनं समोरच तुळजामाताचं मंदिर आहे. दर्शनाला निघालेलो आहोत तुळजापूरसाठी. वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या इकडे दिसत आहेत. इकडे आलेल्या लेडीज ज्याचं लग्न झाले ते आवर्जून इकडे बांगडा वगैरे भरतात. आणि आपण तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यायला चाललेलो आहोत. साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. नॉर्मलांच्या खेळण्याची दुकानं पण आहेत. कळकुंड मंदिर आणि हा मुख्य प्रवेशद्वार जिकडे आपण पुढे जाणार आहोत. आणि दोन्ही साईडला दुतर्फा अशी पेरू आहे तिकडे विकायला. आणि अशी बाजूला अशी दुकानं, छान वाटतं मित्रांनो. आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी, छान सुंदर. इकडे कंदी पेढे पण आहेत, जय भवानी पेढा सेंटर, वेगवेगळ्या प्रकारचे. फायनली इकडे कुंभाचा प्रसिद्ध कारखाना आहे. छान वाटतं मित्रांनो.
चला आपलं गोमातेचं पण दर्शन झालेलं आहे. आणि हे बघा श्री तुळजाभवानी मंदिर. वाव सुंदर. इकडे वाचनालय, भक्त विश्रामगृह, भक्त विश्रामगृह पण आहेत अवेलेबल. इकडे भक्त निवास नवीन मानलेला आहे. सजावट दुकानाची. दर्शन पास तुम्हाला इकडे मंदिरामध्ये एंट्री करण्यासाठी पासची आवश्यकता आहे. इकडे दोन प्रकारचे पास अवेलेबल आहेत, एक फ्री पास आणि दुसरा आहे तो ऑनलाईन पास, त्याची किंमत 200 रुपये आहे. या इलेक्ट्रिक रिक्षाची एक चांगली गोष्ट म्हणजे अंग आहेत आणि वयोवृद्ध आहेत त्यांना फ्रीमध्ये सर्व्हिस आहे. इकडे फोटो स्कॅन करून पास देतात आणि ₹100 पे करून आम्ही हा पास घेतलेला आहे. हे पास घेऊन आता आम्हाला आय थिंक शॉर्टकटमध्ये एंट्री मिळेल. लेट सी, कारण नॉर्मल पाससाठी 1.5 ते 2 तास. आणि इकडे बघा हिरकणी कक्ष स्थापन केला आहे, ज्या लेडीज वगैरे फिटिंग करायचं आहे त्यासाठी. मला हे खूप चांगलं वाटलं आहे, अशा कक्षाची खरंच गरज आहे. हे मोफत दर्शन पास एंट्री पॉइंट आहे राजे शहाजी महाद्वार. चला आपण पटापट जाऊया. दुसरी लाईन आहे, पण आम्ही ही छोटीशी लाईन आहे, तर इकडनं गायमुखातून पाणी येतं, मग गायमुखातून पाण्याने इकडे पाय धुतले जातात. गोमुखातूनच पाणी येते, त्या पाण्यामध्ये आपले पाय स्वच्छ करून हे बघा इथं गोमुख असतो. गोमुख तीर्थ आहे. हा एंट्री पॉइंट आहे. हा चला इकडनं आतमध्ये शूट करायला मिळेल का माहिती नाही. पिंपळाचं झाड आहे मित्रांनो,
इकडे आम्ही तेल देऊन झालेलो आहोत आणि आता आम्ही मेन दर्शनासाठी आतमध्ये जात आहोत. मंदिराचा प्रवेश असा वाटतो. हा आहे तुळजापूर मंदिराचा एक्झिट गेट. इकडनं दर्शन घेऊन भाविक बाहेर येत आहे, आपण पाहू शकता. तुळजापूर मंदिराच्या आजूबाजूला असणारी 3 ते 4 मंदिरे आपणकडे पाहू शकता. स्पेशल लँडसाठी आलेलो होतो. अर्धा तासामध्ये होईल दर्शन असं सांगितलेलं आहे लोकांनी. विचारतो त्यांना काय ते. हे काय बांगडे आहेत आणि हे काय काय नाही आता काय. ठीक आहे ठीक आहे, चालेल. थँक्यू. वर्तवची लाईन आहे मित्रांनो. हा कॉरिडॉर आहे मित्रांनो बसण्यासाठी, छान व्यवस्था करण्यात आलेली आहे. मी दाखवतो हवं आहे. दर्शन घेऊन बाहेर येतो ना भक्तजन. इकडे मनातल्या मनात आपली इच्छा धरावी व ती पूर्ण होईल की नाही हे इकडे समजते. जर दगड डाव्या बाजूला सरकला तर ही गोष्ट होणार नाही आणि उजव्या बाजूला सरकला तर ही गोष्ट होऊ शकते. मित्रांनो इकडे शूट करायला अलाव नाही आहे, त्यामुळे आता मी पुढचं शूट मंदिराच्या बाहेर आल्यावर करेन. मित्रांनो मेन मंदिर आहे तुळजाभवानी मातेचं आणि ही लाईन आहे, तिकडनं एंट्री आहे खालून. Thank you.
हॉटेल जगदंबा कामत मध्ये आम्ही एक्झिट इकडे एक्झिट आहे आणि एक्झिटच्या अपोजिट हॉटेल आहे तिकडे आम्ही नाश्ता केला आमचा. लग्न झाल्याने नवीन जोडपी पण येतात मित्रांनो इकडे देवाचा आशीर्वाद घ्यायला. आई साहेब असे लिहिलेलं आहे आणि वरती कळश अप्रतिम. समोरच चप्पल स्टँड आहे मित्रांनो मंदिराच्या अगदी समोर. मित्रांनो तुम्ही हे पाहत आहात हे बघा हे तुझं देवी मातेचं प्रवेशद्वार आहे मेन प्रवेशद्वार आणि आमचं आता दर्शन झालेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता छान असं ॲटमॉस्फिअर आहे इकडे आणि खूप चांगले पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. सो आमचं पहिलं दर्शन झालेलं आहे तुझा माझा देवीचं. आता इकडनं नेक्स्ट स्टॉप आम्ही पुढे जाणार आहोत. सो पाहू काय होतं ते. तुझा भवानी माते की जय. मित्रांनो आपली प्लेट रेडी झालेली आहे. या पूर्णाची पोळी इकडे भजी आहे इकडे काहीतरी फ्राय केलेलं आहे बटाट्याची भाजी चपाती ही गोड आहे पुरणपोळीवर खायला आणि आमटी असं आमचा तुळजापूरचा प्रसाद रेडी झालेला आहे. तर या मित्रांनो जेवायला. मित्रांनो तर तुळजापूरला आम्ही या कॉटेजवर राहिलो होतो तर रूम नंबर होता 106 आणि इकडे होता अजून एक रूम 107 असे दोन रूम घेतलेले मित्रांनो. तर हे छान आहे छत्रे यांचं आहे हे गेस्ट हाऊस आणि छान आहे खरंच. कधी आलं तर तुळजापूर जे मंदिर आहे त्याच्या बाजूलाच आहे 5-10 मिनटावर तर तुम्ही इकडे येऊ शकता.